शिंदेचे मंत्री, भाजपचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांची काय स्थिती झाली बघा. फुले आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली असं विधान चंद्रकांतदादांनी केलं होतं. त्यावर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली, पण त्याचाच राग मनात धरून मनोज गरबडे याने हे कृत्य केलं. यानंतर त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले त्यावरून छगन भुजबळ यांनी सवाल केला. शाईनं माणूस मरतो का असा बोचरा प्रश्न भुजबळांनी विचारला. त्यावर चंद्रकांतदादांनी आपल्याला पूर्वी झालेल्या कॅन्सरबद्दल सांगितलं. आज त्या गणेश काय शाळेत भेटली त्याला 307 कलम त्याच्यावर लावू. अटेम्प्ट टू मर्डर, मला कशा काय. अरे शाळेत भेटून कुठे माणूस मरतो काय. आणि आमचे चंद्रकांत दादा सारखा तो आहे मजबूत मनुष्य असे शाईन. निषेध व्यक्त करायचा होता की मला जखमी करायचं होतं. निषेध व्यक्त करायचा तर माझ्या शर्टावर शाई टाकायची. माझ्या डाव्या डोळ्याला कॅन्सर झाला होता, रेटिना अटॅच कॅन्सर होता. तो काढताना आपल्या डोळ्यामध्ये जो पांढरा भाग असतो त्याला स्किरा म्हणतात. तो माझा आर्टिफिशियल आहे, त्याला गोधडीप्रमाणे शिवलेला आहे. एक वर्ष माझं याच्यामध्ये गेलं, ज्यावेळेला 2007 मला इकडे उमेदवारी मिळाली होती. कॅप लावून मी प्रचार केला आणि जिंकलो. जसं खाली शाही फेकली म्हणून थांबलो नाही, शर्ट बदललं आणि 4 कार्यक्रम केले. त्यामुळे मुळात ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर झाला किंवा म्हणजे झाला नाही, माझ्या मनात जो आदर आहे तो मी कालपासून अनेक वेळा मांडला, पण त्या बाबासाहेबांचा अनादर झाला म्हणून आंदोलन करताना तुम्ही बाबासाहेबांची घटना पायदळी तुडवली. बाबासाहेबांनी सांगितलं की ह्या देशातला प्रत्येक विषय हा कायद्याने होणार, तुम्ही कायदा हातात घेतला, म्हणजे मग डायरेक्ट मला मारायचं होतं का. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.